भाजपा महिला आघाड़ी ने वन मंत्री संजय राठौड़ के इस्तीफे की मांग की और भाजपा महिला आघाड़ी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता आंदोलन स्वरूप सड़कों पर उतरे। तो चलिए नजर डालते इस खबर पर। भारतीय जनता महिला मोर्चा चंद्रपुर की ओर से आज एक बार फिर वन मंत्री संजय राठौड़ के इस्तीफे की मांग की गई और वहीं राज्य की ठाकरे सरकार का जमकर निषेध व्यक्त किया गया और बड़ी संख्या में भाजपा महिला मोर्चा की पदाधिकारी एवं कार्यकर्ता सड़कों पर उतरे तथा राज्य सरकार की नीतियों को जमकर कोसा। भाजपा महिला मोर्चा की पदाधिकारियों में महानगर जिलाध्यक्षा अंजलि घोटेकर, ग्रामीण जिलाध्यक्षा अलका अतराम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेणुका दुधे, रत्नमाला प्रभाकर भोयर, नगराध्यक्ष अब्दुल के साथ अन्य पदाधिकारियों की उपस्थिति थी। वहीं संदर्भ में भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा के पदाधिकारियों ने राज्य सरकार का कड़ा निषेध व्यक्त करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए उनकी जुबानी। 20 दिवस झाले पण तरीही संजय राठोडवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। मागे आम्ही एसपी साहेबांना मुख्यमंत्र्याला देण्याकरता त्यांच्या मार्फत एक निवेदन दिलं होतं पण मुख्यमंत्री सुद्धा लक्ष देत नाही आहे। म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री संजय राठोडला वाचवण्याचं काम करत आहे। हेच जर दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांनी केलं असतं तर उद्धव ठाकरेंचं तोंड उघडलं असतं, पण आपलाच मंत्री असल्यामुळे त्यांचं तोंड उघडत नाही आहे, त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून या आघाडी सरकारचा आम्ही निषेध नोंदवत आहे आणि आम्ही जसा 15 दिवसाच्या नंतर अल्टिमेटम दिला होता की आम्ही रस्त्यावर उतरू। सर्व महिला संतप्त आहे कारण पूजा चव्हाण नावाच्या एका होतकरू तरुणीचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे आणि म्हणूनच जोपर्यंत संजय राठोड हा मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत याची निष्पक्ष चौकशी होणार नाही आहे। म्हणून आमची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूरची मागणी आहे, महाराष्ट्र प्रदेशाची मागणी आहे की पहिले संजय राठोडचा राजीनामा घ्यावा जेणेकरून या पूर्ण प्रकरणाचा तपास हा निष्पक्षपणे होणार आहे आणि पूजा चव्हाणला न्याय द्यावा ही आमची सर्वांची मागणी आहे। म्हणूनच आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे। आम्ही या सर्व घटनेचा निषेध नोंदवत आहोत। आज एका मंत्र्याला संरक्षण दिल्यामुळे अनेक अशा पद्धतीचे मंत्री काम करतील आणि निष्पाप अशा तरुणींचा याच्यामध्ये महिलेचा याच्यामध्ये जीव जातील। म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा आम्ही निषेध नोंदवतो। ताबडतोब संजय राठोडचा त्यांनी राजीनामा घ्यावा आणि या सर्व संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष अशी जांच करावी। इस आंदोलन के दौरान पुलिस का कड़ा बंदोबस्त था। सीटीव्ही हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।